विद्यार्थी आणि पालक अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे या निकालात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नारायण म्हात्रे व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज सिकेटी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व रयच्या लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलचा निकाल हा शंभर टक्के तर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के लागलाय मॅनेजिंग सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घर ज्युनियर कॉलेजमध्ये प्रेम मुंबईकर याने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण प्राप्त करत प्रथम सत्याऐंशी पूर्णांक साठ टक्के मिळवत मृदुला पाटील हिनं द्वितीय तर परी गुप्ता हिने सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला तर सिकेटी विद्यालयात त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के मिळवत प्राची बोर्डे हिनं प्रथम ब्याण्णव टक्के मिळवत अथर्व नावडेकर व धनराज मोरे यांनी द्वितीय तर नव्वद पूर्णांक साठ टक्के मिळवत सिद्धार्थ जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय तसंच राईट शिक्षण संस्थेच्या कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये शशिकांत चौगुले यांनी एक्क्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के मिळवत प्रथम सानिया अन्सारी व सिद्धी घरत यांनी नव्वद पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत द्वितीय तर प्रणिता भोसले हिने नव्वद टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवलाय तर कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये रिया चिमणे हिनं त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के मिळवत प्रथम स्मृती पात्रो हिने त्र्याण्णव पूर्णांक साठ गुण मिळवत द्वितीय तर सुयश पवार व सिद्धी टिके हिने ब्याण्णव टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे